सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी गुरुवारी 748 रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्राप्त झाली आहेत, त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन्सची गरज भासत आहे. परंतु गेल्या काही दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा निर्माण झाल्यानं आरोग्य आणि जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. मात्र आता हळूहळू इंजेक्शन्स उपलब्ध होत आहेत. गुरुवारी शहर आणि जिल्ह्यासाठी 748 रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध झाली. महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांसाठी 370, बार्शी तालुका 90, उत्तर सोलापूर 5, दक्षिण सोलापूर 11, अक्कलकोट 4, पंढरपूर 100, सांगोला 30, मंगळवेढा 15, माळशिरस 68, माढा 35, करमाळा तालुक्यासाठी 20 अशी एकूण 748 रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत.